शेवटचा मुद्दा, दहशतीला घाबरायची गरज नाही, काय टेन्शन घेऊ नका। मी दगडू दादाना आजही बघतो ना, त्यांच्या मनामधला शिवशेरिंग मी बघितलं ना तर मी म्हणतो अरे मी फारच कमी आहे। त्यांच्यामधला जोश बघितला ना आणि काय घाबरायचं, काय घेऊन आले आयुष्यामध्ये? आम्ही घेऊन आलो होतो का? दोनदा आमच्यावरती प्राणघातक हल्ले झाले, वाचलो ना। हे माथाडी कामगार बरोबर बोलले, मी वाचून त्या जबड्यातून परत आलोय, आता मरणाची भीती नाही राहिली। तुम्हाला कोणी धमकी देईल, तुम्हाला कोणी धमकी देईल, तुम्हाला कोणी काय बोलेल, या मोबाईलचं रेकॉर्डिंग चालू करा। मोबाईल मध्ये रेकॉर्डर येतो माहितीये ना, काय घाशी करू नका। मी या ठिकाणी साहेबांना सांगितले की आता जसं जसं आपलं वारं वाढत चाललंय, जसं जसं शिवसैनिक आता पेटत चाललंय, जसं जसं राजकीय नेत्यांचं साताऱ्यामध्ये लक्ष जात चाललंय, तसं तसं लोकांना फोन येतील। पण घाबरायचं नाही मर्द मराठ्यांनो, मावळ्यांनो, तुम्ही शिवसैनिक आहात।